आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर नगरपालिकेतील कर्मचारीच गायब, नागरिकांची गैरसोय, वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी. आज दुपारी ठीक 12 दरम्यान जयसिंगपूर नगरपालिकेत एकही कामगार जागेवर नव्हता, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. जयसिंगपूर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा अजब गजब कारभार सुरूच आहे. नागरिकांची कामे वेळेवर करणं हे पाप आहे अशीच त्यांची मानसिकता आहे, त्यामुळे नागरिकांना एका कामासाठी 10 हेलपाटे हे मारावेच लागतात. आज मात्र कहरच झाला. दुपारी 12 दरम्यान नगरपालिकेत आज एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. सगळे मिळून कोठे गेले होते कुणास ठाऊक, पण आवक जावकची नोंद झाली नव्हती, त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मुख्याधिकारी साहेब आणि नगराध्यक्षांनी थोडा वेळ काढून पालिका प्रशासनाकडे लक्ष द्यावं, कामचुकार कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावं, अशा तीव्र प्रतिक्रिया उपस्थित नागरिकातून व्यक्त होत आहेत. मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. फुले प्लॉट ठेवले, त्यानंतर वेगवेगळ्या शाळा कॉलेज यांना वेगवेगळे आरक्षण ठेवून जागा उपलब्ध करून दिल्या, परंतु ज्या शाहू महाराजांनी वसवलेलं जे शहर आहे त्या शहरात इथले कर्मचारी तिथं उपस्थित नसतात आणि नागरिकांना वेळोवेळी हेलपाटे घालावे लागतात. मग नगरपालिका असून जर असं हे होत असेल तर आमची अशी मागणी आहे, स्वराज्य संस्थेच्या वतीने अशी मागणी आहे की शाहूंच्या नावानं, राजाराम महाराजांच्या नावाने असे वेगवेगळे 4 ग्रामपंचायत विभागणी करून जयसिंगपूर शहराची ग्रामपंचायतमध्ये नोंदणी व्हावी. जयसिंगपूर नगरपालिकेत आता 12 तरी या ठिकाणी एकही कर्मचारी एकही अधिकारी जागेवरती नाही आहे. विचारपूस केली, आवक जावकला सुद्धा माणूस नाही आहे. विचारपूस केली तर मुख्याधिकारी सांगतात की त्यांना कचरा उठावच्या मोहिमेवरती पाठवलेलं आहे. आता 1,00,000 रुपये खर्च करून या ठिकाणी 5 ठेके आपण दिलेले आहेत. त्यांचे लोक असताना परत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा, शासकीय पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी वापर केला जातो आहे. याच्यामध्ये फार मोठा आर्थिक उलाढालीचा विषय आहे. जेवढे कर्मचाऱ्यांचे पगार आपण ठेक्यामध्ये दिलेले आहेत तेवढे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळं नगरपालिकेच्या कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी वापर होत आहे. हे वेळीच थांबलं पाहिजे, नाही तर या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे.